माणसाने इतकं येड लावणं बरं नव्हं. येड आहे का खोळ आहे त्याला माहिती, पण खरं सांगू तुम्हाला भेटायचं म्हटलं ना की माझ्या मनामध्ये असं उसाच्या शाक्यात शिरलेलं काहीतरी गोडगोड होत. हा सोबत तुम्हाला सांगतो, हे चांदण पडलंय ना हे चंद्राचं आहे का तुमच्या रूपाचं आहे हे बेकळण असं झालं हो. तुमच्या वेणीचा वास काय मदन मस्त आहे. आणि संगतीला पैलवानगी आहे. कुठं आहे? नाही श्यामाबाई असं बघू नका हो. माझ्या काळजात माटमूट 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 होत आहे. मी जातो, माझी काकी माझी वाट बघत असेल. खरं सांगू का, आज तुम्ही जाऊच नाही असं वाटतंय बघा. तसं मला सुद्धा तसं वाटतं. मग काय करणार, तुम्हाला माझ्यासारखी काकी नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय. मला जाऊ दे. पुण्यांदा काय भेटणार? पुण्यांदा उद्या सकाळी आमचं फड हलणार आहे. इथं असं मग जत्राला गाठतो की? खरं आज नाही का आलो, जत्रा नसताना आलो की नाही. तू काकी घे पण यायचं. हा काही नाही, मी डोळ्यात जीव ठेवून वाट बघेन. श्यामा असा हारपार बघू नको ग, मरून तुझ्या पायाशी पडल बाई. भैरू, ए भैरू, 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 बाहेर दार कोण वाजवतोय बघ. ए भैरू, भैरू, ए भैरू, वनाय काकी तू आहेस. अरे बाबू बाहेर कोण आले बघ. हा बघतो ना आबा असेल तर मेलो. आता राम 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 राम. कोण आहे? कोण आहे? शिवपुत्रा, आणि एवढ्या रात्रीचं काय काम घडलं सर? बोल. घरात चोर शिरला. आमच्या काय? आमच्या तुमच्या? हा तुमच्या घरात दांडगा आहे असं. पण शिताबीने त्याला पकडून ठेवला. शाबास. मग मग काय, हे तुझा पुतणी आहे ना? पैवान काहीच मुळे याला पाठव माझ्या संगत. एक मिनिटात आलो. आमच्या मारते आणि हो चांगला मारतील त्याला. एवढंच नव्हं, जा रे भैरू शिरपत्र आवासनी मदत कर. अरे एवढ्या कुस्त्या मारतो त्याचा काहीतरी उपयोग होईल. येतोय होत काय बी काळजी करू नका सर. मी गेलो असतो पण काय आहे रातच बाहेर अंधार असतो. मग तुझ्यासाठी चोर दिसता येईल वय. आणि पैलवानाला काही रातचं दिसत नाही वय. गुमान जा, ये काय वळकावी माणसानं. जा काकाचं नाव राख जरा. येतोय होत इथं माझी राख व्हायची येळ आली म्हणे. काकाचं नाव राख करा, माझी सामान बांधायची तयारी करा. चला काकी. अरे जा. येताय ना? येतोय. काय भेटतो काय मी? इकडे चोर नक्की कोंडलेला आहे ना. चला आत आहे ना? आहे. कुठे जातोय? हात कोरलाय त्याला. असं आता तुमच्यावर बरोबर भरोसा आमचा पैलवान. काय काळजी करू नका, मी आहे ना. या मारत्याला घेता का संगट? मारत्याला बच्चा आहे तो. बच्चा आहे. काठी द्या. काठी असणार कोणाचं घ्याय ना? बघा कडी काढायची. मी आज गेलो फाटसरी कडी लावायची आणि मी कडी काढा म्हणस तर कडी काढायची नाही. घ्या देवाचं नाव. जय बजरंग. जय बजरंग. सांभाळून बरं तो पैलवान. तयारी
माझ्या पैलवान हाडं चिंबिणार बरं का चोराची? चोर मरा जायचं नाही ना भरवी जात ना, नाही तर नक्की फायदा व्हायची. काय ऐकू येते का रे तुला? काय नाही बा, काय झालं असेल रे? पैलवान, ओ पैलवान. दादा कडी काढू काय? तेवढीच मदत होईल आपली बिचारा. काय दादा देवाला. आय तुम्हाला मगाशी काय दाखवणार होतीस ग? हे बघ, मोलासाठी बोरमाळ केली, तू कुस्ती करायला लागलास म्हणजे समजा नीट पार पडणार, म्हणून आतापासून थोडी थोडी लग्नाची तयारी करते. म्हणून आताच बोरमाळ केलीस? आय चोराचं काय खरं नाही, चांगल्या ठिकाणी ठेव. कुठं ठेवशील? आणि कुठं, देवाऱ्या खाली ठेवते. आवडली ना? लय आवडली. आहे अग ते बघ, मावना आले बघ. हे बघ, तिला काय बोरमाळेचं बोलू नकोस. हा मी आले. मला कुठं बोलता येते का? ये मावना, ये ग, ये. काय पैलवान, लई मार पडलेला दिसतोय. होय ग बाई, अग चौग चलव अंगावर धावून आले. अगो बया, अग एक एक जण असा यमा सारखा दांडगा, तरी त्यांच्याशी झुंजलो मी. काकाच्या घरात काढले हे? नाही ग बाई, काकाच्या घराजवळ ती शिरपती म्हणून म्हातारा आहे ना, त्याच्या घरात घडलं. अग मी चौघांशी झुंजलो म्हणून समजांनी माझी पाठ अगदी दुःखस्तवर चौपटली. काय माणसं असतात बया. काय झालं? अरे कुणीतरी सांगितलं तू चोराला धरायला गेलास आणि तुला चोराला हाणलं म्हणून. अग चिमणे, अग तू माझ्या हातावर बसलेस गाई. अग पोटा तरी राहू देत ग. काय म्हणतोय तुझा बा? मला कळलं तुला लई मार पडला, तेव्हा पासून झोपच उडाली बघ माझी. सारखे हेलपाटे घालून गेले 2 दिवस. गोदाक्का म्हणली आता तुझं बरं आहे, उद्या येणार आहेस तू. तेव्हा जीव पडला बघ भांड्यात माझा. भांड्यातलं पाणी दे. देव तुझं कल्याण करेल. काय झालं? तिथं अजिबात हात लावू नको. अगं माझ्या डोक्याला जबर जखम झाली ग. म्हणजे अरे जीवावरचं निभावलं हे काय कमी झालंय? म्हटलं किती लागलंय, कुठं लागलंय काय बी कळेना, आणि कुणी धड सांग ना बी. आता तुझी खातर जमा झाली ना वय? पर आता तरी सांभाळायचा बाबा स्वतःला. वय पर मी 4 चोराशी झुंजलो हे तरी जाऊन सांग तुझ्या बापाला. आता तरी त्याचा विश्वास बसेल का नाही माझ्या पैलवानकीवर? अरे पण माझा आहे ना का? काय आहे? अरे विश्वास र हे कवा सांगायचं? आणि खरं सांगू, 2 दिवस तू सारखा सपनात येत होतास बघ माझ्या. सपनात? मी काय करत होतो सपनात येऊन? अरे तुला काय बी करायला येत नव्हतं का? म्हणजे हातपाय तुटलेलं होतं तुझं, निस्त धड होत बघ. अगं सपन तरी चांगली पाळून घेत जा चिमणे, उजव्या कुशीवर झोपत जा, चांगली सपन पडतील तुला. आणि सपनात की नाही तू साय मेलो मेलो आता जगत नाही. हो बघ अगदी असाच वाढत होतास बघ तू सपनात. चल खोटारडे बोलू नकोस माझ्याशी. अरे खोटं नाही, गळ्या शपथ. आणि असाच दिसलास बघ तुम्हाला सपनात. बोल नकोस माझ्याशी. चल रागवलायस? बघ की माझ्याकडं. अरे बघ की माझ्याकडं. ओ पैलवान,
आता चांगली स्वप्न पडतील मला. चांगली म्हणजे कसली ग? तू कुस्ती मारून आला मी बवाळते तुला. अगं कुस्ती बघर दुसरी चांगली स्वप्न नाहीत का गं जगात? दुसरी म्हणजे? दुसरी म्हणजे कुस्तीची. कुस्तीची? हात घे जरा खांद्यावर बघ स्वप्नात आल्यासारखं वाटतंय का नाही. कुस्तीची म्हणजे आपल्या दोघांची. लागलास का चावटपणा करायला? आई आली, मला पाणी पाज, मला पाणी पाज. काय बहिर्या कुठे? ए तुम्हाला किती वेळा सांगितलं रे. काय ते मला बहिर्या बोलू नका म्हणून. भैरव पैलवान म्हणा. अरे तुम्ही दोस्ताने मला भैरव पैलवान नाही म्हणलं तर गाव कसं म्हणाल? बोंबला त्याच्या आईला इतरच पडतो बघ दर टायमाला. अगदी बरोबर आहे तुझं, बरोबर आहे बहिर्या. पैलवान कुठं चाललाय? कुठं म्हणजे? तालबेत पैलवान आम्ही तुमच्याकडे देणार होतो. काय काम काढलंय? लई लई खुशीची बातमी पैलवान. पिरवाडीच्या जत्रेत श्यामा येणार आहे जायचं का नाही? ते येणार. त्या बिगार श्यामांना असेल कशी? गोष्टी आहेच कँडी असेल असं काय पैलवान? राव प्रायव्हेट मध्ये सांगितलेली गोष्ट अशी जाहीर बोलते. पैलवान आतापासून निसताच तमाशा बघत आलाय. काय काय श्यामाला काय प्रेझेंट विरेझेंट देशील का नाही? अगदी येड बंबू पैलवान कसा तू? अरे बाई खुश झाली की तिला काहीतरी भेट मिळावी असं वाटतच का नाही तिला? अर्धी बोलून दाखवत नाही, आपणच वाकाय चालतंय. अहो पैलवान कुणी पैसे देत, कुणी लुगडं चोळी देत, कुणी दागिना भी देत. दागिना? हाय हाय. अरे गेल्या आठवड्यात माझ्या आईनं एक बोरमाळ करून आणली. अरे मर्दा मग तीच दे की तिला. हे बापरे आपल्याला नाही जमणार अरल्या का? ती आईनं मावण्यासाठी केली आहे. त्यात काय झालं? अरे तात्पुरती द्यायची. तुझं मौनाचं लगीन व्हायची आज जिथल्या तिथं नेऊन ठेवली म्हणजे झालं. बाबा हे चोरीचं काम आहे, आपल्याला नाही जमणार. अगदीच डरपो खायच बघ. अरे आम्ही एवढं जीवाभावाचं दोष तुझ्या पाठीमागा असताना तू घाबरतोय कशापाई? पैलवान अरे जरा आमची गुराळ चालू होत रे. अरे आम्ही आमच्या पदरच्या पैशान तुला बोरमाळ घेऊन घेतो. काय शंकरे कबूल? हे दिलं वचन. घेतलं वचन. चल असं जायचं वस्ताकडं. एक विचारायचं होत. विचार की? अरे त्यात द्यायचं काय कारण आहे? नाही फिरवाडीला जत्रा आहे. बर जत्रेत कुस्त्या आहेत, जाऊ का बघायला? एवढंच ना? तू इतका घाबरलास की मला वाटलं तू तमाशाला जाऊ का म्हणून विचारलं. तमाशा जा जा, कुस्त्या असल्यावर मला विचारायचं कारणच नाही. अरे पाय तिथं पायताल आणि कुस्त्या तिथं पैलवान दिसलाच पाहिजे. नजर लागल तिला. आहे आहे तुम्ही. अरे जत्रत कुस्ती खेळायला जातोस ना? होय कुस्तीच. मग देवाच्या पाया पडायचं नाही? कुस्तीत यश मिळू दे म्हणून देवाकडं मागणं माग. देवाच्या पाया पडलंच पाहिजे. सोन्याची जेजुरी, तुझी सोन्याची जेजुरी देवा. अरे अशा महत्वाच्या कामाला जायचं असलं म्हणजे देवाचा आशीर्वाद घ्यावा. घेतला ना? निसताच पाय पडलास वाटत. पडलो ना. आणि भंडारा लावला नाहीस? भंडारा म्हणजे त्याच काय? अगदी येड आहेस बघ. दम जरा, मी आणते भंडारा. तू येलो आता निघतोय माझा छबीना.